आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूर येथे घरकुल हक्कपत्र वितरण कार्यक्रम संपन्न. 18 विधवा अपंग लाभार्थ्यांना हक्कपत्र प्रदान. निप्पाणी तालुक्यातील मांगूर येथे आमदार सौ शशकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विधवा आणि अपंग लाभार्थ्यांना घरकुल हक्कपत्राचं वितरण करण्यात आलं. सुमारे 18 अपंग आणि विधवा लाभार्थ्यांना माजी जिल्हा पंचायत सदस्य विलासराव बोधले, मांगूर तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने, चिकोडी जिल्हा भाजप उपाध्यक्ष पवन पाटील, मांगूर भाजपा अध्यक्ष मल्लाप्पा गोळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हक्कपत्राचं वितरण करण्यात आलं. यावेळी पवन पाटील, विलासराव बोधले, वीरेंद्र माने, मल्लाप्पा चौगुले आदींनी गेल्या अनेक वर्षापासून आमदार सौ शशकला जोल्ले आणि सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांनी मतदारसंघात राबवलेल्या विविध योजना व विकास कामाची माहिती दिली. यावेळी युवा नेते स्वप्नील माने, बाबू मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य मिथुन कुराडे, सुरेश सांगवडे, आभा जाधव, मारुती कामते, भरत चौगुले, प्रवीण नागार्जी यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरी न्यूज साठी मांगूरहून तानाजी पिरनाळे. तुमच्या आमच्या आशीर्वादामुळे त्यांना मिळालंय आणि त्यांचं जे काम चाललेलं आहे मला वाटतं या राज्यामध्ये कुठं चाललेलं नसल असं या निप्पाणी मतदारसंघामध्ये ते काम करीत आहेत. खरोखरच त्यांना धन्यवाद द्यावा असं वाटतो मला. या ठिकाणी स्त्री आमदार असून एवढा खटाटोप त्यांचा जनतेसाठी चाललेला आहे, स्वतःसाठी काही न करता जनतेच्या प्रत्येक कामाच्या ध्यास घेतलेल्या या लाडक्या आमदार आम्हाला या मिळालेल्या आहेत म्हणून आमचं हे भाग्य आहे. रस्ते बघा, गावातील गटरी बघा, निरनाळ्या सांस्कृतिक भवनांची कामं बघा, प्रत्येक समाजाला काही ना काहीतरी त्यांनी काम प्रत्येक गावामध्ये दिलेलं आहे असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. आमच्या ठिकाणी या गावामध्ये बरीच मोठी कामं त्यांनी या मतदारसंघामध्ये केलेली आहेत म्हणून आमच्या गावावर एवढी त्यांची भिस्त आहे की सगळ्यात लीड देणारं गाव मांगूर आहे असं त्या प्रत्येक वेळेला जाईल त्या ठिकाणी त्या सांगतात. म्हणून तुम्ही आम्ही जे काम करू लागलेलो आहे त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी त्या काम करायला लागलेले आहेत म्हणून तुम्हाला आम्हाला एक विनंतीच करायची आहे. आता जी 18 घरं मंजूर झालेली आहेत ती तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे आणि पंचायतीमध्ये त्याची काही कागदपत्राची पूर्तता करायला पाहिजे. कालच मी पंचायतीमध्ये काही कामानिमित्त गेलो होतो. आज या घराचा घर बांधून घेण्यासाठी एक पत्र तुम्हाला देण्यात येत आहे. ते पत्र घेऊन गेल्यानंतर पंचायतीशी तुम्ही भेटून जी जी काय थोडीफार कागदपत्रीची अशी तुम्ही दिलेलेच आहात परंतु अजूनही काय द्यायला लागलं असलं तर देऊन लवकरात लवकर जागा दाखवून आणि पाया पदाई यांचे जे काय कुठं घ्यायची योजना असते ती तुम्ही त्या पंचायतीबरोबर चर्चा करून आपलं काम लवकरात लवकर चालू करावं आणि पूर्णत्वाला न्यावं अशी मी ते विनंती करतो. त्यानंतर